नमस्कार, कथेचे नाव आहे मूर्तिकार आणि यमदूत। एक मूर्तिकार होता आणि तो अतिशय हुबेहूब अशा प्रकारचे पुतळे आणि मूर्ती तयार करत असायचा आणि त्याने केलेले मूर्ती किंवा पुतळे पाहून आपल्याला ती व्यक्ती किंवा परमेश्वर स्वतः त्या मूर्तिकाराच्या चित्रशाळेमध्येच येऊन बसलेले आहे असा भास होत असायचा। एके दिवशी या मूर्तिकाराने काय केलं, एका खुर्चीवर बसलेला आणि हातामध्ये काठी घेतलेल्या रखवलदाराचा पुतळा तयार केला आणि हा पुतळा तो मूर्तिकार दररोज रात्रीच्या वेळेस आपल्या घराच्या समोर फाटकाजवळ ठेवत असायचा आणि तो पुतळा एवढा हुबेहूब वाटायचा की खरोखरच रखवालदार त्या ठिकाणी पहारा करतो आहे असं वाटत असायचं आणि त्यामुळे त्या चित्रकाराच्या घराजवळ रात्रीच्या वेळेस चोर किंवा दरोडेखोर बिलकुल फिरकत नसायचे। आणि हा अतिशय नामवंत असा कलावंत होता, मूर्तिकार होता आणि वेगवेगळ्या शहरामध्ये त्याच्या 50 काळामध्ये, त्यानंतर 60 काळामध्ये आणि 75 असे वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि त्याचं लोकांनी जंगी असं स्वागत केलं होतं, सत्कार केला होता आणि आपल्या 100 कार्यक्रमसुद्धा अशाच प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये व्हावा अशी एकच इच्छा आता या मूर्तिकाराची राहिलेली होती आणि त्यामुळं तो स्वतःची खूप काळजी घेत असायचा। एकदा या मूर्तिकाराने काय केलं की यमदूताला हुलकावणी देण्यासाठी स्वतःचे 9 पुतळे तयार केले आणि आपल्या चित्रशाळेमध्ये ठेवले। मग अशीच काही वर्ष गेल्यानंतर या मूर्तिकाराच्या असं लक्षामध्ये आलं की आपल्याला नेण्यासाठी आपल्या घराकडे काही यमदूत येत आहेत आणि असं त्याला वाटल्यानंतर तो लगेच आपल्या चित्रशाळेमध्ये गेला आणि त्या 9 पुतळ्यांच्या जवळ जाऊन बसला आणि शांतपणे तो आता जणू काही 10 पुतळा आहे असंच वाटत होतं। मग ते यमदूत त्या चित्रकाराच्या घरामध्ये आले, चित्रशाळेमध्ये गेले आणि पाहतात तर काय, त्या ठिकाणी 10 मूर्तिकार होते। आता त्यांच्यासमोर देखील पेच प्रसंग निर्माण झाला की यापैकी मूर्तिकार कोणता आहे आणि आपण कोणाला घेऊन जायचं। पण त्यांच्यामध्ये एक चतुर असा यमदूत होता, तो म्हणाला, बाबांनो, गोंधळून जाण्याचं काही कारण नाही, या मूर्तीमध्ये त्या मूर्तिकाराने जे काही आपलं कौशल्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्या मूर्तिकाराच्यामध्ये जो एक दोष आहे तो दोष या मूर्तीमध्ये तो दाखवायचा राहूनच गेलेला आहे आणि असं ऐकल्यानंतर आपला अपमान झाला असं समजून तो मूर्तिकार जागचा उभा राहिला आणि म्हणाला, जीभ आहे म्हणून काही बोलू नकोस, असा कोणता दोष आहे माझ्यामध्ये की तो या मूर्तीमध्ये मी दाखवला नाही। आणि मग तो यमदूत म्हणाला, हे मूर्तिकारा, तुझ्या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाहीत, अगदी हुबेहूब आहे, परंतु तुझा अपमान झाल्यानंतर तू उठून उभा राहशील आणि आम्हाला ओळखेल की खरा मूर्तिकार कोण आहे, म्हणून हे मी बोललो आणि तू देखील उभा राहिलास, चल आता आमच्याबरोबर। कथेचं तात्पर्य काय की होणाऱ्या घटना ह्या होतच असतात आणि आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी घडतात आणि म्हणून आपण येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरं जायचं असतं। धन्यवाद।